तर महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांचे लोक मुख्यमंत्री पदावर ठाम आहेत असं दरेकर यांनी म्हटलंय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरून दरेकर यांनी महाविकास आघाडीला हा टोला लगावलाय. तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि ते सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार असणार आहे, काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार आहे. कारण लोकसभेचा निकाल जर तुम्ही पाहिला तर सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत, सर्वात जास्त स्ट्राईक रेट चांगला काँग्रेसचा आहे. 65% जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. विधानसभेला 288 पैकी 65% जागा म्हणजे 183 जागा, त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. त्यांचे तिन्ही पक्षाची लोक आपलाच मुख्यमंत्री होणार याच्याशी ठाम आहेत, त्याच्यामुळं महाविकास आघाडीमध्ये भविष्यात कशा पद्धतीनं संवाद असेल याचं मूर्तिमंत उदाहरण पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य आहे.